सबस्क्राइब करा महानुभाव प्रतितीपंथ चॅनलला व बेल बटन अवश्य दाबा लेटेस्ट नोटिफिकेशन प्राप्त करण्यासाठी. वंदु चक्रधरा कृपा गुणवरा सर्वेश्वरा चित्परा कारुण्या नटनागरा द्वयकरा विघ्नादि दोषाहरा सवंधे जड जीव तारुणीवरा भूता कृताही धरा दातारा करुणाकरा वरमती द्यावी विभो गुर्जरा सर्वज्ञसी चक्रधर स्वामी की जय. आजचं हे आपलं पाचवं ज्ञानसत्र आहे सायंकाळी. तरी आजच्या या ज्ञानसत्राला उपस्थित असलेले सर्व धर्मबंधू आणि भगिनी सर्वांना दंडवत प्रणाम. आजच्या या ज्ञानसत्रामध्ये आपण सुरुवातीला एका शंकेचं निरसन करून घेणार आहोत. कदाचित तुमच्या मनामध्ये ती शंका आली नसेल, ती शंका मीच निर्माण करतो आणि मग त्याचं उत्तरही मिळते. तुम्हा सर्वांना एक प्रश्न विचारतो. आपण स्थानापाशी जातो, स्थान नमस् केल्यानंतर, स्थान म्हणजे कोणतं मांडलिक स्थान आहे बरं, चरणांकित स्थान, चरणांकित स्थानापाशी गेलो आपण त्यावेळेस ओटा असतो आणि ओट्याच्या बाजूला एखाद्या देवळीमध्ये विशेष पण ठेवलेले असतात, असतं विशेष. तर मग आता अशा स्थानापाशी गेल्यानंतर स्थान नमस् करण्याची पद्धत काय असावी सांगा तुमच्या गुरुजांना. शकतो स्थान नमस्कार जे आपण आपल्या लक्षात जायचं दंडवत करायचं. दंडवत केल्यानंतर देवाला नमस्कार करायचा. त्या कानाची आपल्याला माहीत असलेली गेळा तिथे गेळा परमेश्वराचं दर्शन करायचं आहे स्थानाचं आणि त्यानंतर स्थानाचं दर्शन झाल्याच्यानंतर त्या ठिकाणी एक विशेष असतं बाजूला ठेवलं त्या विशेषाचंही वंदन करायचं आणि ज्या स्थानाचं तिथे ते काम झालेलं असतं त्या ठिकाणी काही जीवजंतूंची हिंसा झालेली असते आणि ते स्थान आपल्याला माहीत नाही राहते तर ते तिथे तेवढ्या त्याचं त्याच्यामुळं तो दोष आपल्याला लावून तिथंपर्यंत विकल्प करून विकल्प करून. अजून तुम्ही थोडंसं जवळ आला नेमका मुद्द्यावर यायचं म्हणजे काकांना माहिती असेल. काका बोला बरोबर सांगितलं पण नाही थोडं म्हणजे आले जवळजवळ आले मुद्दा नेमका. तर मी ब्रह्मातलं सांगतो त्यांनी जे स्थानवंदन आपण जे करतो जेव्हा तर ती म्हणजे आपलं जे स्थानवंदनाची जागा असते त्यात आपलं म्हणजे जर जर स्थान जर झालेलं असेल तर त्यासाठी आपण ती विशेष करायचं कारण आपलं जे बंधन आहे ते परत म्हणजे ते विकल्प होऊन म्हणजे जागा इकडे तिकडे असो त्याचा विषय नाही. महत्त्वाचा विषय मुद्दा असा आहे आपल्याला ठिकाण जरी माहीत असेल आता डोमेग्रामचा राजमड आहे 100% शाश्वती आहे तरी पण तिथं पाटली बाबा म्हणायचं ते विशेष ठरलेलं आहे कारण ते बांधकाम केलेलं असतं ते चरणांकित नसतं ना ते जे वर मार्बल बसवलेलं आहे हा मुद्दा मी तो जो मार्बल बसवलेला आहे ते काही चरणांकित नाही. आपण कपाट टेकवलं ते अन्य पाषाणावर टेकवलेलं आहे. आता अन्य पाषाणावर कपाट टेकवलेलं आहे तर त्यानंतर आपल्या विशेष नमस्कारण झालाच पाहिजे म्हणून विशेष तिथं ठरलेला असतो. त्याचप्रमाणे आपण ज्यावेळेस देवदेव पूजा करतो देवपूजा वंदन करतो ज्यावेळेस आपण प्रसाद नमस् करतो ज्या प्रसादावर जाळी असते लावली ती जाळी पण साध्या सुताची जाळी असते ज्या मार्केटमध्ये सूत मिळते त्या सुतापासून ती जाळी तयार केलेली असते. आता त्या जाळीवर आपलं मस्तक टेकत आहे ना जे वस्त्र आहे देवासमध्ये जे अनुलेपन आहे किंवा जे कर्दम आहे आतमध्ये तिथपर्यंत आपलं मस्तक टेकलं
मग आपण नमस केलं अन्य धाग्याला, मग त्या अन्य धाग्याला नमस केल्यानंतर विशेष नमस करण्यात आला पाहिजे म्हणून प्रसादाच्या नंतर मूर्ती देतात देतात मूर्तीच्या नंतर मग काही पेट्यांमध्ये तर दत्तात्र्याचा विशेष छबे असतो, दत्तात्र्याचं पण विशेष देतात. तर त्यामागचं कारण हे की अन्य पाषाणाच्या ठिकाणी अन्य धाग्याच्या ठिकाणी नतमस्तक झाल्यानंतर विशेष नमस केलाच पाहिजे, त्यामागचं एक लॉजिक आहे, तर्क आहे. या पद्धतीनेच आपली रुढी चालते, त्या पद्धतीने आपण चाललं पाहिजे. नाही ते विशेष नमस केले प्रसाद नमस केला ठिकाण तसं केलं तसं नाही, तर ही परंपरा जी आहे या पद्धतीने आपण चाललो पाहिजे. परंतु या ठिकाणी एक असं नमूद करावं वाटतं की लोकं स्थान केलं परत विशेष करतात, विशेष केलं परत स्थान करतात, असं नाही व्हायला पाहिजे. असं पण नाही व्हायला पाहिजे, कारण आपण विशेष स्थान नमस केलं अन्य पाषाण आहे म्हणून उठलो की तुम्ही विशेष नमस केला, मग पुन्हा जर आपण स्थान नमस करायला गेलो मग तिथं चुकून जातो आपण, मग तसं चुकलं नाही पाहिजे. एकदा केलं काय देवाला कपाट ठेवून बोलायचं ते बोलायचं, 5 मिनिटं बोला जाणार एवढे काय कुणी बसत नाही म्हणा देवाची वेळ वेळच नाही तेवढा कुणाला, पण एकदा स्थान नमस केलं नंतर काय बोलायचं ते बोलून घ्यायचं देवाला, नंतर विशेष नमस करायचा विडा असं झालं की बाहेर म्हणून नंतर आपण त्या नमस्कारासाठी रुपा पाय घेऊन आलो बाहेर घेऊन जर घातले की पुन्हा मंदिरात जायचं नाही असं म्हणून घ्यायचं. अशा पद्धत असतं बरं. आपण बाबा तिथे विडा का ठेवायचा, विडा का ठेवा, आता माझा नीर येतो की येतोय समजा, मग मी विनाकारण विडा का ठेवू, ठेवायला पाहिजे. कारण दुपारी विषय झाला आपला, दुपारी विषय झाला ना, संस्कार चालले पाहिजे नाही रिक्त असं पण ते चेतनासाठी झालं, ते जड वस्तू नाही समजा तिथे, नाही चेतनासाठी पण नाही जडासाठी पण हे लागू आहे, कारण देवाचं तीर्थस्थान आहे ते. तिथं आपण देवाच्या स्मृतीला आठवण करून ते तिथं करत आहोत. श्रीकृष्ण महाराजांनी सांगितलं पत्रम पुष्पम फलम तोयम, मला अर्पण करा. माता श्रीकृष्ण महाराज आहेत का, इथं आपण त्यांना अर्पण करू शकतो का, नाही. पण हे संस्कार जीवाच्या ठिकाणी चालले पाहिजे की देवाला आपणाला अर्पण करायच्या दृष्टी, नाहीतर देव म्हटल्यास आपण देवा परिवार समजून चाललो हा संदेश इथंच डिलीट करून टाका. चारच सांगितलं मग आपल्याला बरंच पुढे, मग पुढे आपल्याला परंपरेचं प्रमाण आहे ना. स्वामींच्या काळामध्ये मग लोक नारळ आणायचे, पोपळ आणायचे, केळी आणायचे देवाला दर्शनाला, बरोबर पुढे चालत फळ म्हणत होती सगळं सगळं लवंग आणायचं, कोणी विलायची आणायची देवाला दर्शनाला, बरोबर ती. मग हे परंपरा जी आहे त्या परंपरेला प्रमाण मानून आपल्याला ते कार्य करावं लागणार. तुम्हाला ज्या स्थानापाशी चालला तुम्ही लवंग ठेवलं तरी काय हरकत नाही, तुम्हाला फळ ठेवा फळ ठेवा, आपल्या यथाशक्तीने हां, पण रिकाम्या हाताने जाऊ नये. कारण आज आपण स्थानापाशी रिकाम्या हाताने चाललो आपले संस्कार दूर होतात, की मार्केटमध्ये जाणं काही घेऊन द्यावायला नेणं, मग असं आपण आश्रमात चाललो तरी पण आपल्याकडून मग ते पाय ओळखत नाहीत तिकडं की बाबा काहीतरी घेऊन जावं. ही कुणी पण जरी आलो आपण तरी मूळ गोष्ट संस्कारावर येऊन थांबते. आपण संस्कार आपल्याला चालवायचे, या जन्माचे संस्कार पुढच्या जन्मामध्ये आपल्याला कामाला येणार आहे ज्यावेळेस आपण परमेश्वराच्या सन्निधानी जाऊ, नाहीतर मग देवाला द्यायचं सोडून द्यायचं सोडून आपण देवाचंच घ्यायला हवं. जसं उदाहरण कोण काळगोटा आहे, मार्कंड आहे, देवाचे लाडू बारीक व्हायला लागले, देवासाठी लाडू कोण ठेवले होते कुणी बाईसाठी, मार्कंडाकरता असे असे लाडू चोरायचे त्याची शेव काढून खायची. बाईसा म्हणायचे लाडू तर तेवढ्या तेवढे आहेत म्हणजे काय 5 पंचवीस असतील ते, आकार कसं काय बारीक होते ते नंतर लक्षात आलं. मग असे मग तुम्ही सांगा देण्याचे संस्कार चांगले आहे की असे घेण्याचे संस्कार चांगले, कुसंस्कार चांगले देण्याचे संस्कार, त्यामुळे हे संस्कार चांगले पाहिजे आपण, त्यामुळे हे आपल्याला करणं गरजेचं आहे. देवापाशी येणारे भक्त विडा आलं का दृष्टभर भावू, विडा ठेवायचा आलं का दृष्टभर भावू भावतो, तसं नाही. संन्यासाचे पण विधी असतात, ज्यावेळेस एखाद्याचा संन्यास दीक्षाविधी होतो देवा विडा ठेवतोच ना तो संन्यासाचा, मग तो सहेतू थोडी झाला. हां हा भाग बरोबर आहे, म्हणजे सहेतू युती ठेवतो म्हणजे काय संन्यास आपला सिद्धीला जावा या उद्देशाने ठेवतो ना तो. आपण देवाला भाग देत आहोत, स्वामी काय म्हणतात आना भाकीचे पोपळ खडकुलीला, देवाला आपण वचन देत आहोत की आज तुम्ही मी अनुसरतो तुम्हाला सर्वस्वी शरण आलो. त्याच्यानंतर तेवढा योग्य पण हे आपण जे वेळेला तुम्ही नाही तुम्ही जे ठेवता वेळे तुमचं तुम्हाला माहिती आहे तुमचा हेतू असतो किंवा नसतो, निर हेतू निर हेतू काय
काय हरकत नाही, आलं की संस्कार राहतात म्हणून आपण ठेवायचे नाही, मात्र ठेवायचे. कारण आपल्याला लांबचा पण लागत नाही, आपला जवळचा पण नाही. जसं मी तुम्हाला त्या दिवशी पण सांगितलं की आपल्याला प्रवास दूरचा आहे, चैतन्य आपण परमेश्वर तो देव तुमच्याकडे जर प्राप्त करून घ्यायचा आहे. आपण इथल्या इथं प्रवासाला जात असेल 1900 किलोमीटरवर तर आपण शिदूर घेऊन जातोच ना. तशी संस्काराची शिदूर ही जन्मजन्मीची पाहिजे सोबत, तेव्हा आपल्याला हा लांबचा कप्पा गाठता येईल. कारण देव काय बाजारचा भाजीपाला नाही किंवा 4 दिवस तपश्चर्या केली देव प्रसन्न झाला ना आपण गुरुश्वर प्राप्त नाही. कारण जन्मजन्मीचे आपल्याला पाप लागलेले आहेत, मळकर्म लागलेले आहेत, ते काय असेच मुक्त मोकळे होणार आहेत का, नष्ट होणार आहेत का? नाही. जेवढे आपण पापकर्म केलेत त्याच्या तुलनेने 10 पट आपलं प्रायश्चित्त पाहिजे, 10 पट आपलं धर्माचरण पाहिजे, तर आपण कुठंतरी यशस्वी होऊ. त्यामध्ये मग जीवाची मुक्तता आहे का? बरोबर की नाही? पापासमोर निघून जाईल, पापाच्या समोर निघून जाईल, पण पुण्य मागे होऊ नये. जसं ते महाराजा भक्ताचं झालं, पापाची चाल आलीच होती समोर, परंतु ते त्यांना ओढवणं घडलं होतं, म्हणून ते देवाने पापाची चाल दाबली आणि पुण्याची चाल वर आणली. जेवढी तर कर्म आपल्या ठिकाणी पाहिजे. मग आता भक्ती करणाऱ्यामध्ये 2 भक्त असतात, सहेतुक निर्हेतुक. बहुतांश कोण असतात? 99.99% सहेतुक लोकांचा भरणार आहे. मी जर तुम्हाला विचारलं मानवा पंथामध्ये सर्वात मोठं महास्थान कोणतं, काय वाटतं आपल्याला कोणतं आहे महास्थान मांडवा म्हणतात? हां, कोणतं वाटते? जायचं ते कोणी म्हणतच नाही, जायचं ते नाही का, मला वाटत जायचं ते कोणीतरी म्हणत, जायचं नाव कोणी माहित नाही बाबा. हा, जायचं देवाची दिळच नाही, तिथं काही फक्त असं स्थान आहे. देव तिथं फक्त घाट चढले आणि तिथं ओट्यावर बसले. जी लिळा वाघाची आले ती नाही, ती नाही, तिथली नाही लिळा. हे आपल्याची जे साधू लोक आहे ना, तो अंधविश्वास आहे. फोटो साठी फोटोत पण रंगवले तसं ते जाळी वाहती त्यामुळे लोकांच्या मनावर बिंबलं ते गावाचं नाव जाळी आहे आणि ते जाळीचे जेवण लोक ते तिथं याला संप्रदाय कसं नाही कोणी संध्याशी म्हणजे मग त्या लोकांनी शुद्ध विरोधचार नाही या सचित्र आपला पंथ कसा आहे, लोकांनी चुकवला तसा झुकतो. म्हणजे जे काही मोठे मोठे लोक आहेत वगैरे 30 वर्षापूर्वी 20 वर्षापूर्वी भागवत नावाचा प्रकारच नव्हता आपल्यामध्ये, पण लोकांनी तान घेतले नाही. लोक जसे करतात अन्य तसं आपणही करायचं. मग ते ब्रह्मविद्येचे सोहळे गेले कुणीकडं आणि दुसरंच घुसलं. आता लोक 20-25-25-25-30-30 लाख खर्च करतात आणि त्याच्यामधून भेटते काय समाजाला? 30 वर्षाखाली गावाच्या गाव मानवा पंचायत झाली, उद्देशी होऊन गेलेत गावाच्या गाव. त्यावेळेस काय एवढा खर्च करत नव्हते आपले लोक, एवढा पैसाही नव्हता, एवढं अन्न पण नव्हतं त्या काळात अन्नदान करायला. पण आता अन्नदान पण घडत आहे, पैसे पण खूप झालेले आहेत, परंतु पंथाचा प्रचार त्या काळात एवढा झाला नाही. आपल्या लोकांनी जसं झुकवलं तसं मग आपण झुकलो. बरोबर की नाही? देवाचे तत्व असे आहेत आणि याप्रमाणे आपल्याला चालायचं आहे. याप्रमाणे जर चाललो तरच देव तर ते आपण आपल्या तत्वावर राहिलो असतो, अजून 15 वर्षाचा वाढला असतो, तर तसं झालं नाही. तर विषय असा आहे महत्वाचा की आपण, मी प्रश्न विचारला 5 महास्थानं तुम्ही जसे म्हटले की 5 महास्थानं आहे, त्याच्यामध्ये आपण एखादं 2 घर घालू शकतो, पण आपण 5 कारण पांचाळेश्वराच्या ठिकाणी देव दररोज भोजनाला येतात. विशेष प्रसन्नता रूप अनुक्रम आहे माहूरला झालं पांचाळेश्वर. तर हे महास्थान जे आहे
यांना खरं महास्थान म्हणावं. कशामुळं? तसे 21 दिवसाच्या वर जिथं देव राहिले ते महास्थान बोलतो आपण, परंतु मी जे म्हणत आहे महास्थान, इथे कृपा प्रधान असते, माया अनुसंधित असते, ही विशेषता आहे या स्थानांची. कृपागुण हा ईश्वर पैकीच आहे, बरोबर की नाही? आणि हे ओळखणी माया वगैरे हे देवतेपैकीच आहे. दृष्टपर जे लोक आहेत ते दृष्टार्थी नवस बोलण्यासाठी जातात देवापासून, स्थानापासून. मग जायचा देव असेल, आंबाळी असेल, किंवा इतर कोणते स्थान असतील पावणारे, जसं मनमाडपासून ते शिंगू आहे, असे नवशिक स्थानं. आणि लोकांची धाव त्या नवशिक स्थानांकडे खूप, कारण नवस पूर्ण होतात. आणि अदृष्टार्थी ते म्हणतात आम्हाला अदृष्टपर ईश्वराचं कैवल्यपद पाहिजे, आम्हाला दुसरं काही नको. मग असे अदृष्टार्थी कमी असतात. आणि जे दृष्टार्थी आहेत ते नारळ बांधू बांधू आणि देवाच्या खेटा करू करू परेशान. देवाला म्हणतात देवा आमच्या संसाराला हे कमी पडलं, आमचा संसाराचा गाडा हाकण्यासाठी आम्ही असमर्थ आहोत, थोडं तुम्ही पण हातभार लावा. ही अपेक्षा कोणाची आहे? दृष्टार्थी जी आहे त्या लोकांची आहे, संसारी, त्यांची अशी अपेक्षा असते. मला तुम्ही सांगा, देवाने इथे अवतार कार्य चालू केलं, एवढ्या ब्रह्मांडाची रचना केली, सृष्टीची निर्मिती केली, हे हेतू काय होता देवाचा? आनंद, जीवोद्धरण करणे, स्वतःच्या स्वरूपातला आनंद जीवाला देणे, हा सरळ हेतू होता देवाचा. हा हेतू असताना तुम्ही सांगा, देव तुम्हाला प्रपंचाच्या गोष्टी देत बसतील का? देवाचा हेतू आहे. देव म्हणतात उत्तम कार्य, प्रथम श्रेणीचं कार्य मी करणार. आता तुम्ही जे म्हणजे सहेतू भक्ती करणारे आहे ते जर सहसारी गोष्टी मागत असतील हेतू धरून, मग परमेश्वर तिथे तुमच्या कामाला येणार आहेत का? नाही येणार. परमेश्वर त्याच्याकडे पाहतही नाही. परमेश्वरांनी सेविका ठेवलेल्या असतात, ते कार्य बघतात, ते ओळखण्याचे असतात. मग नवस का बरं पूर्ण होतात जास्त जिथं असं जायचं देव आहे किंवा दुसरे ठिकाण आहे? कारण तिथं कृपा अनुषंगिक आहे आणि माया प्रधान आहे, देवाची सेविका आहे, आणि ती सेविका तिथं मनोरथ पूर्ण करते. आणि जर आपण आपले महास्थान पाहिले, जसं आता काका म्हटले बा डोमेग्रामचा राजमहल, डोमेग्रामची शिंगस्थळी, वृद्धपूरला दाभिरीच्या रोडवर पिवळ तुळोली आहे, गुढा आहे, आणि त्या शेतामध्ये क्षेत्र खाज आहे. आता हे जे स्थान मी नाव घेतलेत हे महास्थान, म्हणजे जिथे कृपा प्रधान आहे आणि माया अनुषंगिक आहे. आणि सांगायचं म्हणजे हे सर्व स्थानं प्रसादवत आहे. वस्त्र प्रसाद नमस् केल्यानंतर जी योग्यता लागते ती योग्यता हे स्थान नमस् केल्यानंतर लागते. आणि तिथले विशेष जर आपल्याकडे असतील तर ते विशेष नमस् केल्यानंतर वस्त्र प्रसाद नमस् केल्याची योग्यता लागत असते. आणि ही योग्यता संसाराशी पूरक नाही, हे दैवराटीशी पूरक आहे. ईश्वर मार्गावर अग्रेसर करण्यासारखी ही योग्यता लागते आपल्याला, कारण इथे परमेश्वराचा गुण इथे प्राधान्याने निक्षेपलेला आहे. डोमेग्रामचा राजमहल, आता तुम्ही म्हणणार की मग डायरेक्ट निर्दुख भक्ती कशी काही उत्पन्न होणार, तर असं होतही नाही. असे जे होतात जे निर्दुख भक्ती ज्याच्या ठिकाणी सरळ उत्पन्न होते असे क्वचित लोक, ते उत्तम दर्जाचे दैवाचे भाग्याचे. पण आता जो इतिहास आहे डोमेग्रामच्या राजमहलाचा, त्या राजमहलातील ओट्याचा, तो इतिहास कसा आहे? दाय भागवत होते, दाय भागवतांना ज्वर यायचा. देवाला विनंती केली आहे की देवा म्हणे ज्वरच फार येतो. देवाने सांगितलं ओटा बांधा राजमहलामध्ये, मग त्या दाय भागवतांनी ओटा बांधला. ओटा बांधल्यानंतर देव निघून गेले पुढच्या गावाला, दाय भागवत आले तिथंच डोमेग्राम, त्या गावचेच होते ते. आणि ताप तर गेला, पहिले जास्त ताप राहायचा तो ताप गेला, परंतु निशेष गेला नाही, थोडीशी कणकणी जाणवायची त्यांना तापाशी. काळांतराने पुन्हा स्वामीची त्यांची भेट झाली आणि त्यावेळेस दाय भागवत पुन्हा विनंती करतात की जीजी जरूर तरी गेला परी निशेतू न वचेजी, ताप गेलाय निशेष गेला नाही शरीरातून, काहीतरी कुणकुण जाणवतेच मला तापाशी. मग त्यावेळेस देव पुन्हा म्हणतात त्या ओट्याला चुना पिटा,
म्हणजे आपण जसं भिंतीला प्लास्टर करतो त्याप्रमाणे त्या काळामध्ये चुना भाजून दळून त्याच्यामध्ये बेल टाकायचं, त्याच्यामध्ये दात टाकायचा, गव्हाचं पाणी टाकायचं म्हणून भरून, उडदाच्या डाळीचं टाकायचं, असे चिकट द्रव्य टाकून, रेती टाकून त्या घाण्यामध्ये मिक्स करून चांगलं, मग त्याचं प्लास्टर करायचं. ते हजार वर्ष पण काही सुटत होतं तसं प्लास्टरमध्ये, म्हणजे दगड झुजून जाईल परंतु तो चुना खराब होत नव्हता. जर एकदा चुन्याची भट्टी जमली व्यवस्थित की ते दगड झुजून जातील पण ते चुना खराब होणार नाही, एवढं भारी काम त्या चुन्याचं. तर असा चुना पिटायला सांगितला दाय भागवता, मग दाय भागवताने चुना पण पिटला आणि मग निशेष ताप घेतला. सुरुवात त्या स्थानाची जिथं म्हटलो की कृपा प्रधान आहे माया अनुषंगिक आहे. सुरुवात कुठून झाली? सहेतू भक्तीपासूनच झाली. हेतू काय होता? ताप कमी व्हावं, बरोबर की नाही? म्हणून मी असं नाही म्हणत की तुम्ही सहेतू भक्ती करत आहात म्हणजे फार चुकीचं करत आहात असं आहे तसं, तसं नाही. भक्ती करायची म्हटल्यानंतर कुठून तरी चालू करावं लागेल ना, सहेतू का असेल ना. मग सहेतुकापासून जरी भक्ती चालू केली आणि नंतर आपल्याला ज्ञान झालं की बाबा सहेतुक भक्ती योग्य नाही, निर्हेतुक भक्ती केली पाहिजे, देवाने निर्हेतुक भक्ती सांगितली, तर मग आपण निर्हेतुकावर जाऊ शकतो, बरोबर ना. परंतु आपल्याकडे पाहिजे सहेतुकच भक्ती नाही, काहीच नाही, मग डायरेक्ट निर्हेतुकावर कसं जाईल माणूस. त्यामुळं सहेतुक जरी आपण करत असू आता काळांतराने आपण निर्हेतुक भक्तीकडे पण वाटचाल केली पाहिजे. मग तो जो ओटा आहे त्या ओट्यावर स्वामींनी काही दिवसानंतर येऊन मुक्काम केला. जवळजवळ 8 ते 10 महिने देऊ राहिले तिथं, जाऊन येऊन जाऊन येऊन असं, म्हणजे प्रतिमेच राहिले असं नाही. उत्तम उत्तम दर्जाच्या लीळा, प्रसन्नतारूप मनोधर्माच्या लीळा तिथं घडलेल्या आहेत. तिथं लीळा घडली प्रल्हाद बाईसा देव निरूपण. एक अडाणी बाई स्वामींच्या दर्शनाला येते, आचार्य पण असतात तिथे. स्वामी म्हणतात आचार्यांना की एक करणीय असे का, मोठोबासांजवळ 6 दाम होते आणि त्या 6 दामामधल्या काही दाम ते खर्च करतात, काही तांदूळ कणी तूप आणतात. आणि मग आता देवाच्या आरोग्याची तर व्यवस्था झाली, मग आता काय राहिलं? पूजा साहित्य, काय हार काय वगैरे लागतात, पानं देवाला, पोपळ, मला ते आणायला जायचं, जायचं कुठं? नेवाशाला. मग आचार्य देवाची अनुज्ञा घेतात, म्हणतात मी नेवाशाला जाऊन सामान घेऊन, जो म्हणतात जा लवकर या, ठीक आहे. आचार्य गेले आणि प्रल्हाद बाईसा आल्या. प्रल्हाद बाईसाच्या समोर स्वामी प्रश्न करतात की तुम्हाला देव कसा आहे माहिती आहे का? प्रल्हाद बाई सांगतात मला माहित नाही. बरं ठीक आहे, म्हणतात मग आम्ही तुम्हाला देव सांगतो. प्रल्हाद बाई सर आनंद होते की स्वामी आपल्याला स्वतः सांगणार. म्हणजे तुम्ही विचार करा, जे महावाक्य निर्वचन ऐकण्यासाठी लोक आतुर असतात ते स्वतः परमेश्वर अवतार म्हणतात एका स्त्रीला की बाबा मी तुम्हाला सांगतो देव कसा आहे. किती देवाची भाग्याची असेल ती बाई. स्वामींना असं वाटते आता यांना तर निरूपण करायचंच आहे, सोबत जर आचार्य आले एवढ्यामध्ये तर मग दुधात साखर पडली, बरोबर की नाही? दुग्ध शर्कर आहे. मग स्वामींना वाटते आपण बघायला पाहिजे आचार्य आले का म्हणून. स्वामी जातात मढावर आणि पूर्व दिशेला बघतात की बाबा आचार्य दिसतात का येताना. आचार्य का दिसत नाही, देव पुन्हा खाली येतात. प्रल्हाद बाईसा समोर बसतात, पुन्हा प्रल्हाद बाईसा तोच प्रश्न करते की जी जी मस्त देव निरूपावायची. स्वामी म्हणतात बाई देव कसं काय निरूपावा, देव काय निरूपण्याची गोष्ट आहे. प्रल्हाद बाई सांगते की आता सुद्धा तुम्ही म्हणाला होतात की तुम्ही निरूपण करणार मला. बरोबर ठीक आहे करू. पुन्हा देव वर जातात, पुन्हा खाली जातात, पुन्हा वर जातात, पुन्हा खाली दोनदा तीनदा चक्कर मारतात. म्हणजे किती आतुरता आहे आचार्य लवकर येण्याची. मग शेवटी त्या प्रल्हाद बाईसांनी आग्रह धरल्यानंतर स्वामी सांगणं चालू करतात. काय म्हणतात? देव काष्टाचा नव्हे, पाषाणाचा नव्हे, पट्टीचा नव्हे, ठीक नाही? हे बरेच उदाहरणं देतात. देव काष्टाचा असेल तर जळून जाईल, एखादी मूर्ती असेल मातीची केलेली विखरून जाईल, एखादी चित्र रेखाटलेलं असेल देवाचं ते कुसून जाईल, धातूचा असेल झुजून जाईल, बरोबर की नाही?
ते सगळं सांगतात आणि पुढं मग ती निर्वचनातली वचनं सांगतात आणि मग तेवढ्यामध्ये आचार्य येतात म्हणजे निरूपण झालं आणि देव बाहेर जात असतात पाहण्यासाठी की आचार्य अजून का आले नाही. उंबरवट्याच्या बाहेर पाय टाकणार तेवढ्याच आचार्य दिसतात. मग आचार्यांना लगेच देव म्हणतात का हो तुम्ही उशीर लावला आज. आचार्य लगेच म्हणतात तो थोडासा लागला उशीर, वास्तविक उशीर झालेला नव्हता, जेवढा वेळ लागायचा होता जाऊन येण्यासाठी तेवढाच वेळ झाला होता. परंतु भक्ताची कुशलता बघा, आचार्य फार कुशळ होते, म्हणतात हो जी थोडासा झाला उशीर. मग सामान जे आणलं होतं बायसांच्या हाती दिलं आणि देवापाशी आचार्य आले. मग नंतर निवांत झाल्यानंतर आचार्य म्हणतात जी जी वेळू तरी लागला नाही, तरी गोसावी ऐसे का म्हणते. मग असं म्हटल्यानंतर देव सांगतात की आम्ही एवढं निरूपण केलं इथं. मग आचार्य म्हणतात आम्हालाही ते निरूपण करावं. मग सगळं निर्वचनाचं निरूपण त्या ओट्यावर बसून एकदा प्रल्हाद बाईसाला झालं आणि दुसऱ्यांदा पुन्हा निरूपण झालं आचार्यांना. आणि मग नंतर देवाने तिथे व्यतिक्रमे पूजा करवलेली आहे, अनुक्रमेने व्यतिक्रमे, म्हणजे ज्याप्रमाणे पूजा करायला पाहिजे असते त्याप्रमाणे नाही तर उलट्या प्रमाणे पूजा करायला हवी. हे त्या पूजावसनाची एक विशेषता होती. असे पूजावसर देव क्वचितच करून घेत असतात आणि असा पूजावसर झाला. नंतर सर्व भक्तजण जेवले आणि एवढी मोठी लीळा प्रसन्नतेची त्या ओट्यावर घडलेली आहे आणि म्हणून ते ओटा जो आहे तो आपल्यासाठी प्रसादवर आहे. मग हीच लीळा घडली का? फक्त लीळाचरित्र ज्यांनी लिहिलं आचार्य श्री माहीम भट्ट, माहीम भट्टांचं दर्शन जर झालं असं कुठं तर ते म्हणजे राजमाडातच माहीम भट्टांना दर्शन झालेलं आहे स्वामीजी. माहीम भट्ट षडशास्त्र संपन्न ब्राह्मण, षडदर्शन संपन्न, पाच इथंच अभ्यासले होते दर्शन, सहावं दर्शन तिकडे तेलंगणामध्ये जाऊन अभ्यासून आले. आणि मग उभय गंगातीरी असा कोणताही विद्वान नाही की माझी बरोबरी करू शकेल असा गर्व माही भटांच्या मनामध्ये झाला. प्रत्येक गावी मुक्काम पडला की तिथल्या ब्राह्मणाला आवाहन करायचं या शास्त्रार्थ करण्यासाठी आणि चर्चा करायची आणि त्याला हरवायची. हरवला एक ब्राह्मण की पायामध्ये एक वाळा टाकायची की मी हरवले कारण. हातामध्ये दिवसा मशाल घेऊन फिरायचे की आकाशामध्ये तो भास्कर आणि भूतलावर मी ज्ञान भास्कर, एवढा गर्व. हा सर्व गर्व त्यांच्या सासरेबाना कळला. सासरेबाबाशी गेले म्हणजे मामा सासरेबाबा एकच त्यांचे. तर गेल्यानंतर गणपतरावसोबत पण चर्चा झाली आणि आता कसं त्यांना कसं काय एकदमच खेळसाण करायची त्यांची. म्हणून म्हणे आळू माळू पान रट ते गणपत आपयोची जाणती. काय म्हणतात माहीम भट्ट चर्चा केल्यावर की खरंच या उभय गंगा तरी जर कोणाला काही आळू माळू पान रट म्हणजे शास्त्रात थोडंफार ज्ञान असेल तर ते म्हणजे गणपत म्हणजे थोडी भीड राखली त्यांची. गणपतीकडे लक्षात आलं की म्हणे आमच्या जावाई बापूला फारच अहंकार गर्व आलेला आहे ज्ञानाचा. मग ते हळूच म्हणतात म्हणतात तुमच्या वाचल्याचे सार्थक तय होईल. जय श्री चांदोरावळाच्या भेटीशी झाले. म्हणजे कोण आहेत ते चांदोराव? त्यावेळेस मग ते म्हणतात की विद्वान माणसं आहेत, मराठी अनावर बोलते, मराठी फार सुंदर बोलतात ते, बाकी मला काय माहिती नाही. मग माई म्हणजे वाटते काय कोणीतरी असेल मराठी बोलतो साध्या माणूस म्हणजे चला जाऊया. सासरेबाचं म्हणणं जायचं. मग म्हणे तुम्ही ज्यावेळेस जाणार त्यावेळेस मला सोबत घेऊन जायचं, काय हरकत नाही. मग ज्यावेळेस ते देवाच्या दर्शनाला निघाले माई म्हटलं म्हणतात चला आम्ही चाललो आणि सोबत निघतात ते डोमेग्राम लागण्यासाठी. भामाठानपर्यंत येतात, तिथे पिंपळे वामन भट्ट भेटतात. गणपतीपुरांना काहीतरी गावामध्ये काम होतं आणि रस्त्यामध्येच ते पिंपळे वामन भट्ट भेटतात आणि पिंपळे वामन भट्ट देवाकडेच निघाले होते उपहार घेऊन. मग गणपत आपण म्हणतात की आमच्या माहीम भट्टांना पण तुमच्यासोबत घेऊन जा. निघतात सोबत राजमडामध्ये येतात. एवढा अहंकार माहीम भट्टाच्या मनामध्ये की माहीम भट्टांनी हात जोडून असा नमस्कारही केला
नाही. गणपत्या पिंपळे वाहून ठेवते, त्यांनी मदिने उपहाराची सर्व सामग्री ठेवली, त्यांनी साष्टांग दंडवत केला, परंतु माहीमठाने फक्त असं याला म्हणतात काया प्रणित करणे. वाहनाहून एखादं गडबडीत वाहून जात असेल इथून की लगेच असं करते गेले पुढे देवाशी, त्याला म्हणतात काया प्रणित करणे. करतात नाही लोक काही गडबडीत चालली की अश्मान जातात बस चालत्या गाडीवर. हॉर्न वाजवतात, हॉर्न पण वाजवतो का देवाला? वा म्हणजे घंटीच्या ऐवजी हॉर्न. बरं आहे, चांगली नवीन माहिती मिळाली पुढे सांगायला. तर असे काया प्रणित कोणी केली? माहीमठाने केली. आणि मग जेव्हा पक्ष बसले अठ्ठे मग आता ते काय बोलायला तयार नाही. मग स्वामीच म्हणतात येथोनी अत्यंतिक संस्कृती छेद होय ऐशी काही प्रतीती आती. काय म्हणतात देव? येथोनी म्हणजे या इहलोकामध्ये, या संसार चक्रामध्ये, या भोसागरामध्ये जे जीव गुरफटलेले आहेत यांची अत्यंतिक संस्कृती छेद म्हणजे या संसारापासून अत्यंतिक मुक्ती, चिरंतन मुक्ती होईल ऐशी काही प्रतिती आती. म्हणजे असा काही तुम्हाला अनुभव आहे का? असा काय उपाय तुम्हाला माहिती आहे का? माहीमठ म्हणतात तरी तुके दिस काय राईजती ना. तुम्ही जर हा शुल्लक प्रश्न मला विचारता असाल तर इतके वेळ तुम्ही केलं काय तुमच्या आयुष्यामध्ये? अशा कोणत्या कामात तुम्ही व्यस्त होते की तुम्हाला या प्रश्नाचे उत्तर मिळालं नाही आतापर्यंत? सरळ प्रश्न होता, सरळ उत्तर द्यायचं होतं नाही तर नाही द्यायचं होतं. हे उद्धटासारखं बोलणं झालं की तुम्हाला काय वेळ घेतला नाही का आतापर्यंत? हा प्रश्न मला विचारताय. मग स्वामी म्हणतात बायसांना बघा म्हणजे ब्राह्मण काय म्हणत आहे. बाईसा काय ती आपल्या उपार मांडायच्या कामामध्ये होत्या. बाईसा म्हणतात जी जी दैवाचा भाग्याचा आहे म्हणजे ब्राह्मण बिचारा. असं म्हटल्यानंतर स्वामी म्हणतात बाई तसं नाही हा असा बोलतोय. लगेच बाईनं मग काय केलं? घागरा बांधला. मरमर कोरा तुझा मडा बांधव घागरा मसल वेरी जाय वाजत टुण टुण टुण. मर तू आणि तुझ्या मड्याला चांगले घुंगर बांधून वाजत गाजत तुला स्मशानात नेऊन जाळून टाक. असे त्यांची शिवीस होती. स्वामी म्हणतात बाई बोलू नका, तुम्ही काय केलं आम्हाला? स्वामी गेले त्यांच्याकडे, बाय पुसणं नाही टाकलं, पाणी भात खायला नाही दिला. मग बाई सांगतात बाबा बंद कराकडे, आता ते जुनं काय काढू नका, झालं गेलं गंगेला मिळालं तिथंच गोदावरीला पैठणला, आता इथं काय काढू नका. मग स्वामी म्हणतात बाई स्वतैव ज्ञान जीवाशी न संभव. स्वतैव ज्ञान संभवतच नाही, ज्ञान परमेश्वराला करून द्यावं लागत असते. मग असं म्हटल्यानंतर पुन्हा स्वामींचा मोर्चा वळतो माहीमठाकडे. पुन्हा स्वामी तोच प्रश्न विचारतात, माहीमठ उत्तर देतात. काय म्हणतात? की आपले आपले जे कर्म आहेत नित्य नैमित्य कर्म, हे आपण कर्म केले पाहिजे. कर्माने ज्ञानोदय होतो, ज्ञानोदयाने मोक्ष होतो, असं होते तसं होते. मग त्यांनी ते सांगणं चालू केलं. मग स्वामी म्हणतात आता माहीमठानंतर प्रश्न जो होता त्याचं उत्तर दिलं, आता त्यावर आक्षेप घेतात स्वामी की बाबा तुम्ही म्हणता नित्यनिमित्त कर्म करता तुम्ही, त्यामुळे मग ज्ञानाचा उदय होतो आणि ज्ञानोदयाने मग मोक्ष होतो असं जर आहे, तर जे काही नित्यनिमित्त कर्म तुमचे होते ते नित्यदिनीचे कर्म नित्यदिनीचे अप्रत्यय वाया होतील. साठोवाटी संपलं जायचा विषय. दररोज जे तुम्ही पाप केलं, जे काही पुण्य केलं ते मायनस प्लस बरोबर होऊन गेलं. नैमित्य जे कर्मे म्हणजे काहीतरी हेतू धरून कर्म केले, त्या हेतू धातूच्या पोटी सगळे संपले आणि जे कामिके होते ते फळाशी गेले. जे काही तुम्हाला फळ भेटणार होतं छोटं मोठं ते फळ भेटलं तुम्हाला. अत्यंतिक मुक्ती कुठं राहिली तुमची? मग आता कर्मच उरलं नाही मागे, मग आता ज्ञान कसं होईल? बरं आता ज्ञानच झालं नाही, मुक्ती कशी होईल? मग आता एवढा आक्षेप घेतला की माहीमठ गप्पा बसतात की आता काही सरांनी सांगायला बरोबर आहे. आक्षेप घेतले ना षडशास्त्र संपन्न ब्राह्मण बघा एका प्रश्नामध्ये गप्प बसतात. मग त्यावेळेस मग स्वामी त्यांना म्हणतात की जर मुक्ती पाहिजे असेल तर एका परमेश्वराची मुक्ती करायला लागेल. पूर्वी सांगतात सृष्टीमध्ये कवणे करणे मुंची जेना एके परमेश्वरे विन तोची परमेश्वर निर्वेऊ निराकार. इथंच म्हणतात ते कुठली गेला सगळ्या ही
राजमळाच्या ओटावर बसले आहेत देव, जिथे कृपा अजून प्रधान आहे, महास्थ म्हणजे प्रसादूत स्थान आहे ते, म्हणून तिथे लीळा सांगणं सांगतो. माता निर्व्यव निराकार असते, माही भक्ता आक्षेप करतात, तुम्ही म्हणता की परमेश्वराची भक्ती करावी, तो परमेश्वरच निर्व्यव निराकार आहे. निर्व्यव म्हणजे काय, ज्याला अव्यव नाही, निराकार म्हणजे काय, ज्याला आकार नाही. आता अशा परमेश्वराची भक्ती कशी करावी, मग मध्ये मग स्वामी पुन्हा वचन सांगतात, सृष्टी मध्ये परमेश्वर अवतरती, मनुष्य वेषधारी होती, माया वेषधारी होती, मायापुरधारी होती, माया निर्मितम पुरम मायापुरम, माया घटाकारे आकारे होते, नखचर्म रोमादी कोणी शुद्ध चैतन्य छिपे, मायेपुरी मायसी अभिमानू, ब्रह्मांडी शक्ती अधिन शक्ती व्यापारू. हे सर्व वचन मायापुरी ईश्वराधीन शक्ती व्यापार, मायापुरी इतर शक्ती तुल्य माया, ईश्वरी संपूर्ण शक्ती, जीवन सदा शक्ती वगैरे वगैरे भरपूर वचन देव सांगतात. तर काय म्हणतात देव तिथं, की या सृष्टीमध्ये परमेश्वर अवतार घेतात. कारण प्रश्न काय केला माई म्हणताने, की परमेश्वर निर्व्यव निराकार आहे, म्हणून काय अशा अव्यक्त म्हणतो परमेश्वराची सेवा आणि भक्ती कशी करायची. मग स्वामी म्हणतात की या जीवाच्या कणवेस तो परमेश्वर इथे अवतार घेतात, सृष्टीमध्ये परमेश्वर अवतरती, मध्ये म्हणजे कुठे अवतरती, हिमा सेतू मध्ये पातशते कर्मभूमी, हिम म्हणजे हिमालय, सेतू म्हणजे श्रीरामाने बांधलेला सेतू लंकेत जाण्यासाठी, या दोन्हीमध्ये जी भूमी आहे त्यामध्ये देव अवतार घेतात. बाकी तुम्ही बघा, ख्रिश्चन लोक म्हणतात येशूला काय म्हणतात, सन ऑफ गॉड, काय म्हणतात, देवाचा. आणि हे बाकीचे काय म्हणतात अरबीवाले, ते म्हणतात पैगंबर म्हणतात, पैगंबर. कोणीतरी पृथ्वी तलावर म्हणतो का की आमच्या इकडे देव अवतरला म्हणून. युक्रेनमध्ये एक ख्रिश्चन माणूस होता, विद्वान माणूस, लहानपणापासून त्यांना ख्रिश्चन भक्ती केलेली, मिलिटरीमध्ये होता मोठ्या हुद्द्यावर, हुशार माणूस, त्यांनी बायबल वाचली, आयुष्यभर बायबल वाचली, त्याच्यामध्ये प्रत्येक वेळा वाचलं की मी देवाचा मुलगा, देवाचा मुलगा, देवाचा मुलगा. अरे मग हे देव म्हणजे हे बाप आहे तरी कोण नेमका, त्याला समजत नव्हतं. गीतेमध्ये 14व्या अध्यायाच्या 4व्या श्लोकामध्ये आलं, त्याच्यामध्ये श्रीकृष्ण महाराजांनी सांगितलं की मी पिता आहे. पिता शब्द तिथं स्वामी देवाने स्वतःसाठी वापरलेला आहे. मग ज्यावेळेस गीता त्यांनी वाचली की अरे म्हणे एवढे आपण अभ्यास केला, कोणते बायबल वाचले, कोणते ग्रंथ वाचले, कुठंच आपल्याला उत्तर मिळालं नाही की बाप कोण आहे नेमकं, म्हणजे परमेश्वर खरा कोण आहे, हे ज्यावेळेस त्याला समजलं त्यावेळेस त्याने तो देश सोडून भारतात आला, आता संन्यास घेऊन कृष्णाची भक्ती करत आहे. समजलं की नाही बाप? तर हे असं ज्ञान चक्षुदृष्टीने जर पाहत राहिलो आपण तर आपल्याला माहिती होईल, नाहीतर काय, येत आहे मागून चाललं पुढं. आपल्याला एवढं सगळं माहिती आहे, सगळं एवढं ईश्वर समजला तरी पण आपण आपलं घर सोडायला तयार नाही. तो माणूस युक्रेन सोडून आला, संस्कृत शिकला, आज लोकांना तो काय तर आज लोकांना तो गीता शिकवतो, किती त्याचं समर्पण आहे देवासाठी, तरी पण पाहिजे तसं ज्ञान नाही आहे का, थोडा त्याग केला, वैराग्य आहे त्याच्या ठिकाणी, संन्यास घेतला बघा त्यांनी, ग्रस्त आहे असं नाही, संन्यासही झाला तो भगवे कपडे झाले. तर हे सर्व जे आहे ते आपल्या आत्मोन्नतीचं लक्षण आहे, की तो माणूस तेवढ्या तिथून इथपर्यंत आला म्हणजे बरोबर. तर बाहेरच्या देशामध्ये एवढं सांगितलेलं आहे की मी मुलगा आहे, मी काय आहे, मी हे आहे, मी ते आहे, परंतु आपल्या देवाने सांगितलंय की मीच आहे सर्व काय करता राहता. मग ज्यावेळेस इथे सृष्टीमध्ये या कर्मभूमीमध्ये परमेश्वर अवतरतात तर मनुष्य वेश धारण करतात, कारण की आपल्या सर्वांना दर्शन द्यायचं आहे बरोबर की नाही, आणि म्हणून हीच भूमी निवडली देवाने, हिमासेतूमध्ये 500 कर्मभूमी म्हणजे 500 योजन, 500 योजन हा असा.
उत्तर दक्षिण आणि पूर्व पश्चिम पण परीख धरायचा होता, म्हणजे एकत्रित 500 योजनाची जमीन आली पाहिजे असा परीख धरायचा. तर याच्यामध्ये सृष्टीमध्ये परमेश्वर अवतरते, त्यामध्ये कर्मभूमीमध्ये अवतरते, मनुष्य वेषधारी होती, मनुष्याचा वेष धारण करतात, माया वेष पण धारण करतात. कारण काय तर मायापूर आहे, पुढं माया वेष धारी होती, मायापूर धारी होती. मायापूर म्हणजे काय, मायेने निर्मिलेले पूर आहे ते. माया घटाकारे आकारे, कोणती माया घटाकारे आकारे, जड माया घटाकारे आकारे. ज्याप्रमाणे मूर्तीकार लोक मोल्ड तयार करतात, मूर्तीचा पहिले मोल्ड तयार करतात ना, साचा घट, त्याला आपण घट म्हणू. तुम्हाला समजण्यासाठी मोल्ड म्हणलो, परंतु स्वामींनी जो घट वापरलेला आहे तो घट म्हणजे साचा समजून घ्यायचं. माया घटाकारे आकारे होते नखचर्म रोमादी करून शुद्ध चैतन्य जिथे, म्हणजे जी अजड माया आहे ती तिथे दशवायू दश इंद्रियरूप झालेली आहे आणि चिज्जड माया अंतकरण प्रदेशी नटलेली आहे. तर अशी ती माया सर्व त्या शरीरामध्ये नटली, म्हणून म्हणतात की माया घटाकारे आकारे होते नखचर्म रोमादी करून शुद्ध चैतन्य जिथे. नख म्हणजे आपले नख, चर्म म्हणजे चामडी, याच्यामध्ये जे काय रोम आहेत म्हणजे जे केस दिसतात, इथपर्यंत सर्व माया नटलेली आहे. मग आता या मायापुराचा अभिमान कोणाला आहे बरं, मायेपुरी मायेसी अभिमान. ईश्वर अवताराच्या ठिकाणी जर कोणाला हनन घडलं तर त्याला कुठं जावं लागते, नित्यनगर जडत्वाच्या नगरकडे जावं लागते. एखाद्या माणसाने एखाद्या माणसाला मारून टाकलं जडत्वाचं, पण ज्यावेळेस ईश्वर अवताराचं हनन जर कोणी केलं तर त्याला कुठे जावं लागते, नित्यनर्क. नित्यनर्क माया भोगवते, त्याविषयी देवाने काही सांगितलेले नाही कसं नर्क भोगवतात. जसं अशी पत्र शाखा सांगितलं, कुंभी पाक सांगितलं, कर्कोचाचं नर्क सांगितलं, हे जे नर्क सांगितले तसं ते नर्क सांगता येत नाही. देवाने सांगितलं, आम्ही जर नर्क सांगायला बसलो तरी देह धरी ऐसा कौनू असे, आम्ही जर ते नर्क सांगायला बसलो तर देह धरू शकणार नाही कोणी, इतके भयानक नर्क आहे. म्हणून देवाने त्या संदर्भात काही सांगितलेलं नाही. नित्य नर्क म्हणजे नित्य नर्क आहे, सृष्टी संपेपर्यंत नर्क आहे. त्याच्यामध्ये विसावा क्षण फक्त सकाळी त्या ज्यावेळेस देव स्मरण करतात, सकळ जीवात ते चिंती म्हणतात देव, प्राप्त समयी पश्चात प्रहरी, त्यावेळेस फक्त त्या नित्य नर्कातल्या जीवाला मुहूर्त एक विसावा फक्त बस, म्हणजे दुःख थांबते त्याचं. त्याच्यामध्ये माय पण बघा देवाचं, त्याला मुहूर्त एक विसावा देण्याची गरज नाही. पण देव काय म्हणतात, याला नित्य नरकात जाण्यासाठी कोण कारणीभूत आहे, ज्या जीवाने ईश्वर हनन केलं, ईश्वर अवताराचं हनन केलं, त्याला नरकात जाण्यासाठी परमेश्वर म्हणतात मीच कारणीभूत आहे. मी अवतारच धारण केला नसता तर ते नित्य नरकात गेलाच नसता जीव. मग आता मी कारणाचे एक मुहूर्त एक विसावा मी त्याला दिला, मग आता नरकात कोणी टाकलं, मायेनं टाकलं. कारण काय, मायेपुरी मायेसी अभिमान, मायापूर आहे. ज्याची संपत्ती आहे त्याला तर अभिमान घ्यावा लागेल. आता हे तुमची ट्रस्ट आहे, ही जमीन आहे एवढी, ह्याच्यामध्ये जर कोणी अतिक्रमण करतो म्हटलं तर ऍक्शन कोण घेणार, ट्रस्टी घेणार. तुमची संपत्ती आहे, तुम्हाला अभिमान घ्यावा लागणार. त्याप्रमाणे माया म्हणते हे शरीर मी तयार केलेलं होतं, हनन करणारा हा कोण होता, तिसरा माणूस. म्हणून मायेने त्या जीवाला नित्य नरकात टाकले, देवाने नाही टाकलं बरं, देवाने अभिमानही घेतला नाही. देव म्हणतात मी निराभिमान वस्तू आहे, जीवाला नरकात टाकण्यासाठी सृष्टीची निर्मितीच केली नाही, आणि मी कशाला अभिमान घेऊ या मायापुराचा, मी कशाला जीवाला नरकात टाकू. मी तर या जीवाला फक्त आनंद देण्यासाठी अवतार घेतला. म्हणजे किती परमेश्वर या जीवाचा विचार करतात बघा, मारायला आला जीव तरी देव म्हणतात याला कमी कमी मूर्ती विसावा द्यायला पाहिजे, गुन्हा तर केला आहे ना, मायापुराचा छेद भेद केला. आता मायेला देवाने तेवढी मुभा दिलेलीच आहे, तुझी प्रॉपर्टी आहे तू सांभाळ, तू अभिमान घे. नीतिमंत परमेश्वर, आज दुपारीच मी सांगितलं की परमेश्वर नीतिमंत आहे, जे कायदे कानून घालून दिले त्याप्रमाणे ब्रह्मांडाची व्यवस्था चालणार ते चालणार. म्हणून या पडते नर्क नाही, नित्य नरकाच्या पडते नरकच नाही, नित्य नरक हे सगळ्यात वरचं नरक.
याच्या पलीकडे दैवराटी म्हटलं बरं का, दैवराटीमध्ये नित्य नरकाच्या पलीकडे नरक नाही आणि कर्मराहाटीमध्ये जडत्वाच्या पलीकडे नरक नाही, हे दोन लक्षात ठेवा. कर्मराहाटीची जडत्व त्याच्याकडून राहणं घडलं त्याला किती पोहोचलं तसं नाही हो, ईश्वर हरण घडलं म्हणजे दैवराटी झालं ना. ईश्वर कुठले? कर्मराठीचे आहेत का? दैवराठीचे. दैवराठीत क्रिया घडली ती म्हणून ते दैवराठी. आणि कर्मराठीमध्ये म्हणजे कसं, एखाद्या माणसाने एखाद्या माणसाला मारलं हा पण असाच आहे अन्य माणूस आणि तो पण अन्य माणूस आहे, दोघांनी एकमेकाला मारलं देवतेचा विग्रह असला त्याला जर मारलं तर देवतेचा विग्रह असला तर मग त्याला जडपच होणार नाही. देवतेचा विग्रह असेल तर देवता अजून जास्त अभिमान घेऊन त्याला अधिक दुःख होणार. माझं म्हणणं समजा कर्मराठीचा माणूस आहे जर विश्व हरण घडलं त्याला नित्यनरकाला जावं लागलं त्याला पण विश्वहनन म्हणजे बॉम्ब टाकला समजा विश्वहनन त्याला नाही म्हणजे ईश्वराचं हरण घडलं असं म्हणलं तसं म्हणा. मग मी काय म्हणतो तुम्हाला की बाबा कर्मराठीतला माणूस आहे ईश्वराचं हरण घडलं त्याला ती क्रिया कुठे आली? ईश्वर काय कर्मराठीत आहेत का? नाही. ईश्वर म्हणतो की दैवराठी आहे बरोबर, तिथं हरण घडलं म्हणजे दैवराठीत हरण झालं आणि ते ईश्वरात हरण घडलं म्हणजे नित्य नरक. माणूस कर्मराठीत, माणूस कर्मराठीत असू द्या, क्रिया कुठं घडली ते बघावं लागेल. दैवराठी घडली पण माणूस कर्मराठीत त्याला मग क्रिया घडलं कुठं ते महत्वाचं आहे. त्याला नित्य नरकच होईल ना, नित्य नरकच होणार नित्य नरक होणार. विश्वहरण घडलं म्हणजे ईश्वर हरण घडलं म्हणजे नित्य नरक होणार. पण आता ते महादा आश्रम असेल की हेमाद्री पंडित असेल यांनी स्वामीचा ते काही प्रयोग केला ते कर्मराठीचे होते ना, ते त्यांना काय माहिती दर्व दैवराठीचे म्हणून त्यांना माहीत असो नसो होतं त्यांनी प्रयोग केले त्यांची चाल पुढे जाणार पूर्ण व्हायला नित्य नरकापर्यंत नित्य नरकात जाणार असते मायापुरी मायाशाही म्हणून ते माया काय बघत बसणार का? कोण माणूस आहे घेणे देणं नाही त्या मायला, मायेच्या वरचं कोणीच नाही. ते उचलणार सरांनी ती नरकात टाकणार ना, तिला पूर्ण अधिकार देवाने दिलेला आहे. मायापुरी मायसाहेबान ब्रह्मांडी शक्तीअधीन शक्ती व्यापार, मायापुरी ईश्वराधीन शक्ती व्यापार हे पण वचन देवाना समोर सांगितलं. ब्रह्मांडामध्ये कसं असते, ब्रह्मांडाची व्यवस्था कशी चालते, तर यक्षिणीची जी देवता आहे कर्मभूमीतली जी यक्षिणी देवता आहे शेवटची हिच्यावरती जी देवता असेल त्या देवतेच्या हाताखालीला थांबावं लागतं. म्हणजे एकाखाली एकाखाली जे देवता आहेत त्या सर्व देवतांना आपल्या वरच्या देवतेचं ऐकावं लागेल, जे शेवटची देवता आहे तिला सर्व देवतेचं ऐकावं लागेल. अशी व्यवस्था चालते ब्रह्मांडस्थेमध्ये. जे ब्रह्मांड आहे या ब्रह्मांडामध्ये जे ब्रह्मांडस्था व्यापार करतात यांची व्यवस्था अशी आहे. म्हणजे इंद्राच्या हाताखाली चंद्र सूर्य जे काही देवता आहेत हे सर्व देतो एकाखाली एकाखाली एक एकूण एकाचा ऐकून चालणार. मोठा अधिकारी लहान्या अधिकाऱ्याला सांगणार, लहान अधिकारी पुन्हा लहान्या अधिकाऱ्याला सांगणार, हे चालत राहणार वर्चस्व. परंतु ईश्वराधीन शक्ती व्यापार जे मायापुराच्या ठिकाणी जे ओळखणे असतात, मायापुरी ईश्वराधीन शक्ती व्यापार हे सर्व जे असतात त्या सर्व ईश्वराच्या अधीन. माया यक्षिणीच्या ओळखीला पण काही काम सांगू शकणार नाही, ते सर्व ईश्वराच्या अधीन चालणार. इथं तसं काही नियामकत्व नाही, वरचा बॉस त्याच्यावरचा बॉस पुन्हा त्याच्यावरचा बॉस तसं काही नाही, ते सर्व ईश्वराच्या अधीन चालणार. सर्व युगामध्ये धर्म वेगळा असू द्या ना, परंतु जे परमेश्वर अवतार घेतात ते परमेश्वर अवतार घेतल्यानंतर जी क्रिया चालणार आहे ती अशीच चालणार आहे जसं मी सांगितली. पण अधर्माचं तुम्ही बोललोच आहे ना, त्याचा तुम्ही जे प्रश्न विचारत आहात तो युगधर्माचा प्रश्न आहे. तो युगधर्माचा प्रश्न झाला, त्यामध्ये सांगितलेलं आहे 32 लक्ष पृथ्वी आत्मपास्ती अधर्म भक्ती अधर्म धर्माचा चैतन्य प्राप्ती वेळा अधर्माचा खाली युगी जन्म. ते खाली युगी जन्म हे अधर्म आचरण केल्यानंतर हे त्या युगधर्मातली व्यवस्था सांगितली. परंतु ईश्वराचं हरण घडलं, ईश्वर अवताराचं हरण घडलं. आणि हे देवाने सांगितलं चहुयुगी हिंसा अधर्म, हिंसा जर केली तर कोण्याही युगामध्ये त्याला अधर्मच मानलेला आहे. आणि वरील युगीचा धर्म
आचरला तर ठीक आहे, नाहीतर जर खाली युगीचा धर्म वरील युगी आचरला तर त्याला अधर्म या पांतीतच धरलेला आहे. त्रेतायुगामध्ये भक्तिधर्म सांगितलेला आहे आणि द्वापार युगामध्ये याग धर्म सांगितलेला आहे. मग आता याग धर्म आचरला त्रेतायुगामध्ये, आचरण करायचा होता भक्तिधर्म परंतु याग धर्म आचरला, मग तो अधर्म झाला ना. त्या युगाचे धर्म आजही लोक आचरतात ना, बरेच करतात ना त्या युगाचे. तो एक सूत्र आहे परमेश्वर अछेद्य अभेद्य, छेदभेद होत नाही, छेदभेद होत नाही, म्हणजे ईश्वर हरण कसं करतो, मायापुराला हरण झालं ना, आता तेच तर मायापुराचं हरण झालं, मायापुराचं हरण झालं, ईश्वराच्या स्वरूपात हरण होऊ शकत. मायापुराचं ईश्वर अवतारच्या ठिकाणी हरण घडलं तर मायापूर हरण होणार. ईश्वर अवतार काय सांगितलेलं आहे, सृष्टीमध्ये परमेश्वर अवतार ती मनुष्यधारी होती, मायापूर धारी होती, अवतार धरण्याची पद्धतच ही आहे, त्याचं जाणं होतं बरोबर. परमेश्वराचे पण शरीर ते मायेचं आहे ना, मायेचं मायेचं आहे, मायेचं ईश्वर आहे नाही ना, कारण ईश्वर सूत्रपूर आलं का पद्धत निमित्त परमेश्वर आहे, मायेला मायेचा अनुभव करतो, मायेचं म्हणजे मायेचा अनुभव ना, ठेवा गेला असतो फक्त, कारण परमेश्वराचं सूत्र येऊ लागलं की छद्य अछद्य अभेद्य आहे, तर मग ईश्वर हनन होतच नाही. ईश्वर स्वरूप एवढं सपूर आहे त्याचं हनन होत नाही, परंतु ईश्वर अवताराच्या ठिकाणी अशी क्रिया घडते ना, जसं त्या भिलाने बाण मारला आणि तो जो अज्ञान असो बाबा त्यावेळेस, अज्ञान असो काही असो मायेला काय घेऊन देणार. आता तुम्ही म्हणणार तो अज्ञानी विचारात अतिक्रमण करायला करू दे असं चालेल काही नाही चालेल, माया तर फार ज्ञानवान आहे, परमेश्वरानंतर तर मायेचाच नंबर आहे विद्वत्तेच्या बाबतीत, तिच्यावरती विद्वान कोणी नाही. तर मग आता प्रश्न काय होता माईमठांचा की परमेश्वर निर्गुण निराकार आहे, तर मग सेवा कशी करावी या जीवनात. मग त्यावेळेस देवाने सांगितलं परमेश्वर आपत्ती वगैरे उद्धरणाच्या स्वरूपात जोशीनं सांगितलं. मग आता मुक्ती कशी भेटणार, आता अवतार कसं समजलं, मग देव म्हणतात ते दास ते मोचक की अशा या ईश्वर अवताराचं ज्यावेळेस आपण दास्य करतो ते दास्य मोचक म्हणजे मुंच गीते आहे, या संसारापासून मुक्त करणारे आहे. आता सेवा आणि दास्य असे दोन प्रकार असतात. सेवा कशाला म्हणतात, सेवा म्हणजे अंगलग सेवा, हातपाय दाबणे, अंघोळ घालणे, देवाचं अंथरूण करून देणे, देवावर पांघरून टाकणे, देवाला टिळा लावणे, देवाला सजवणे, देवाचं जे काही पूजावसर आहे तो करणे, गरम पाणी देणे, पाय धुणे, देवाचे श्रीचरण धुणे, हे सर्व जे अंगलग आहे त्याला सेवा म्हणतात. आणि दास्य कशाला म्हणतात, दुरांत हा टोका जाणे, म्हणजे जसे आचार्य नेवास्याला जायचे काही पानं पोफळ काही किराणा सामान आणायचं असेल रेशन आणायचं असं जाऊन यायचे, दुरांत हा टोका जाणे, काही लाकडं आणणे देवाला स्वयंपाक करण्यासाठी, बाईसांना सरपण लागायचं ते सरपण आणणे. तर असे हे दास्य जर केलं तर त्यामुळे या जीवाचं मुंचन होते, हे झालं सन्निधानी. असन्निधानी कोणाचं दास्य करायचं. मग आता माहीमठाने प्रश्न केला की हे दास्य जे आहे ते कोणाचं करावं. मग स्वामी उत्तर देतात, जैसे द्वापरी श्रीकृष्ण चक्रवर्ती ज्याप्रमाणे द्वापर युगामध्ये श्रीकृष्ण अवतार झाले त्यांचं दास्य करावं तर मुक्तता मिळते. त्यावर माहीमठ म्हणतात जी जी ते युगची गेले अवतार हिंदू धर्माभिजय केले तरी आता दास्य कोणाचे करावे. मग म्हणतात जैसे श्री दत्तात्रेय गुरु, म्हणजे जे अमुक दर्शनी किंवा दर्शन कोणा देण्याची नाही, मग आता दास्य कोणाचे करावे. म्हणजे श्री चांदू गुरु तुम्ही ते अवतार निजामाभिजय केले, मग म्हणे युद्धपुरी श्री गुंडवराव. मग तसं म्हटल्यानंतर त्यांना काही एवढं प्रत्यय यायला आला नाही आणि मग पुढे देव म्हणतात जैसे प्रतिष्ठानी श्री चांदेवराव म्हणून अशी मानदेवर थाप मारतात. आता प्रश्न असा उद्भवतो की देव तर बसले डोमेग्राममध्ये राजमडामध्ये ओट्यावर बसलेले आहे आणि म्हणतात की जैसे प्रतिष्ठानी. आता म्हणायला पाहिजे होतं डोमेग्रामी श्री चांदेवराव, नामामध्ये पण तसं यायला पाहिजे होतं, परंतु देवाने तर म्हणतच म्हटलं. आता याच्यामागचं काय कारण, यामागचं कारण असं होतं की माहीमठ हे विद्वान पंडित होते,
षडशास्त्र संपन्न, षडदर्शन संपन्न, तर त्यांनी भविष्य पुराणामध्ये पाहिलं होतं की प्रतिष्ठान प्रांती ईश्वर आता कोणीतरी होणार आहे, त्यांना तेवढं माहिती होतं. मग आता त्यांना प्रतिती यावी म्हणून भेट जरी डोमेग्रामला झाली तरी स्वामी म्हणतात की जैसे प्रतिष्ठानी श्री चांगदेवराव, ज्याप्रमाणे प्रतिष्ठानी श्री चांगदेवरावांचा अवतार झाला, त्यांचं जर सेवा जास्त केलं तर मुक्तता मिळते. मग त्यावेळेस त्यांना प्रतिती आली. मग त्यावर देव हस्तीचा दृष्टांत सांगतात. पुन्हा एका गावा हस्ती आला असे, तेथं जातंद अवघे देखो आले. ते गावच जातंद लोकांचं होतं, सगळे आंधळे, जन्मजात आंधळे. कोणी त्या हत्तीची पाठ पाहिली, कोणी पाय पाहिला, कोणी कान पाहिला, कोणी शेपूट पाहिली, कोणी सोंड पाहिली, प्रत्येकानं एक एक आलो पाहिली. मग ज्यांनी पाय पाहिले तो म्हणतो हत्ती म्हणजे खांबासारखा. ज्यांनी शेपूट पाहिली, त्या हत्तीच्या शेपटीला केस होते शेवटी टोकाला, तो म्हणतो हत्ती खराट्यासारखा. कान पाहिले तो म्हणतो तर सुपासारखा आहे. तर असे प्रत्येकाचे मत वेगवेगळे आहे. भांडण करायला लागले एकमेकांमध्ये, ते अरे हत्ती असा असतो, तो म्हणतो नाही, तो म्हणतो असा हत्ती आहे, तो म्हणतो असा हत्ती आहे. शेवटी तिथे डोळस व्यक्ती येतो आणि म्हणतो की अरे बाबांनो भांडण करू नका, तुम्ही जे एक एक अवयव त्या हत्तीचे पाहिलेले आहेत हे सर्व अवयव मिळून हत्ती आहे. मग ते बरेच आले त्याच्यामध्ये, कोणी पोट पाहिलं, कोणी पाठ पाहिली, कोणी म्हणते भीतीसारखा, कोणी म्हणते कणगीसारखा, बरेच काय आलेलं त्याच्यामध्ये. तर मग असं जो डोळस व्यक्ती आहे ज्याला सर्व शक्तिमान परमेश्वर समजला, अशा व्यक्तीकडून जर आपण मार्गदर्शन प्राप्त करून घेतलं तर आपल्याला व्यवस्थित परमेश्वर कसं आहे, परमेश्वराची अपेक्षा या जीवाकडून काय आहे हेही आपल्याला समजेल. नाहीतर मग आपल्याला कोणीही येईल आणि टपली मारून जाईल की नाही देवाने असं सांगितलं, चला करा एवढा खर्च, करा सव्वाला पुष्पांचा अवसर, बरोबर की नाही. मग आता कसं आहे, काहीतरी निमित्त करायचं आणि काहीतरी कार्यक्रम चालू द्यायचे. मग आता असं करण्यात मजा आहे की सकाळी दररोज उठून नियम घेणे, अप्राप्तिकी निमित्तिके दुःखे कर्माच्या राशी नास्ती या वचनाचं पालन करणे, कोणतं सोयीस्कर आहे, कोणतं योग्य आहे, कोणतं जास्त गोंड देणार आहे, कोणतं जास्त देईल, अप्राप्तिकी निमित्तिके दुःखे कर्माच्या राशी नास्ती. तुम्ही जे कष्ट घेऊन अवसर करणार त्याच्या निम्म्या कष्टामध्ये किंबहुना तुम्ही 5% कष्टामध्ये म्हणा, जर तुम्ही डोळ्यातून अश्रू काढले देवासाठी सकाळी उठून तर त्याचं गोमट हे खूप आहे आणि अदृष्टपर योग्यता त्याने खूप लागणार आहे. देवाने घरच्या घरी तुम्हाला आंघोळ करायला दिलेली आहे पापापासून मुक्त होण्यासाठी, थोडा उपाय सांगितलेला आहे. पण ते कसं आहे, आपण जायचं नदी काठी, नदी समोर आहे आणि बसायचं अळीकडे उकरत विहीर करून पाणी पितो आता इथलं म्हणायचं, तशी आपली गोष्ट झालेली आहे, बरोबर की नाही. गोड पाण्याची नदी जवळच वाहत आहे, आपण तहान नेलेली आहोत, परंतु आपल्याला तिकडे जावंसं वाटत नाही, देवाने सर्व देऊन ठेवलेलं आहे, पण आपण बसून इथं खड्डा करत आणि कष्ट घेत जास्त, म्हणजे जास्त कष्ट आणि फायदा कमी, आपलं उलट झालेलं आहे. 108 विडे ते सांगू नका, ते अजून काय काय निघेल पुढे भविष्यात ते तुम्ही नोंदच करून ठेवा, बघतच चला. तर मग माही भट्टांना असं निरूपण केलं, माही भट्टांना आनंद झाला की बाबा काहीतरी सार्थक आपलं झालेलं आहे देवाच्या दर्शनाला. मग पिंपळे वामन भट्ट आपले आपले भांडे घेऊन निघून जातात आणि माही भट्टांना म्हणतात चला, स्वामी म्हणतात बसू द्या त्यांना, त्यांची इच्छा असेल तोपर्यंत बसतील, ज्यावेळेस जायचं त्यावेळेस जातील. तर अशी ही प्रसन्नतेची लीळा, माही भट्टासारखा विद्वान पंडित स्वामींनी तिथे आपल्याकडे आकर्षून घेतलेलं आहे. ज्यांनी लीळा चरित्राचं लिखाण केलं, माही भट्ट होते म्हणून आपल्याला हे सर्व आता काही ज्ञान आहे ते मिळालं, नाहीतर आपल्याला हे काय मिळणं शक्य नव्हतं, कारण की बुद्धी तशी होती. परंतु यामध्ये देवाला अजून एक महत्वाचं कार्य करायचं होतं की जे भटोबास होते, भटोबासांवर बुद्धी जी माहीमठांची होती ती फार निम्न दर्जाची होती, म्हणून माहीमठांची पण बुद्धी चांगली बसली पाहिजे भटोबासांवर, कारण महानुभाव पंथाचे पहिले आचार्य ते भटोबास होणार होते.
म्हणून देवाने त्यांच्यासाठी पण एक लीला दिली. आता ही लीला जे सांगत आहे मी ते शिन्नस्थळीवरची राजमठातल्या दोन लीला सांगितल्या. आता असं शिन्नस्थळीवरची एक लीला सांगते. माहीम भक्त इतर भक्तिजनांना बघायचे, देवाकडे बघायचे, इतर भक्तिजनांकडे बघायचे आणि काय म्हणायचे, देव तेवढे देव. म्हणजे सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी हे पूर्ण परब्रह्म परमेश्वर अवतार हे देव आहेत, बाकीचे ते सुंटदेव. सुंटदेव कशाला म्हणतात, जसे आता अन्य समुदायाचे लोक झाडाखाली एक मोठा दगड मानतात, त्याला शेंदूर लावतात एवढा मोठा, ते झालं मुख्य दैवत त्यांचं. आणि मग हाताला आता शेंदूर उरलेला आहे, त्याचं काय करायचं, मग बाजूला असे छोटे छोटे दगड पडलेले असतात, मग असं त्यांना बोटं पुसून टाकायचे. ते बोट ज्या दगडाला पुसले ते झाले सुंटदेव. मग माहीमठांची बुद्धी अशी होती, देव म्हणजे देव, बाकीचे ते सुंटदेव, भट्टोबास असतील किंवा इतर भक्ती. आता देवाला अभिमान होता भट्टोबासांचा, सन्निधानी राहणारे माणसं. मग देवाने ठरवलं की आता माहीमठांची बुद्धी आपल्याला चांगली करायची, पांडवांची बुद्धी. मग आता काय करायचं, एके दिवशी मातीकाम चालू होतं, आसन शिवश्रीवर स्वामींचं आसन आहे आणि भट्टोबासांची भिक्षा झालेली आहे, झोळ्या देवापुढे आणून ठेवल्या, व्यापारही झाला. मग भट्टोबास म्हणतात, जी जी आता आम्ही जेवण करू. देव म्हणतात, जेवण करायला जा नदीच्या तीरावर, पण एक घास तुम्ही खायचा, एक घास खाली खडकावर ठेवून द्यायचा त्या नदीच्या तीरावर, आणि जे घेईल ते घेऊ असं म्हणायचं. हा विधी सांगितला. आचार्य म्हणतात, जमणार नाही. म्हणे का बरं, म्हणे हे भिक्षांड पवित्राचं पवित्र आहे, आम्ही जमिनीवर ठेवणार नाही. मग कसं करतात, म्हणे हातावर ठेवू म्हणे आम्ही अन्न, आणि मग म्हणू जे घेईल ते घेऊ. देव म्हणतात, काही हरकत नाही. मग ते नाथोबा आणि भट्टोबास जातात, आचार्य जातात नदीवर. गेल्यानंतर मग जेवायला बसतात, एक घास खातात, एक घास हातावर ठेवतात, घेईल ते घेऊ म्हणतात, ते घास गायब होत राहतो. मग त्यांचंही जेवण झालं, प्रत्येक घासाच्या वेळेस दुसरा घास गायब होत राहिला आणि मग स्थिती झाली. हातामध्ये भिक्षेचं पात्र, ज्याप्रमाणे सुदर्शन चक्र श्रीकृष्ण महाराजांच्या हातात असायचं त्याप्रमाणे यांनी काय केलं, पात्र धुतलं, पिऊन घेतलं आणि हातामध्ये असे फिरवत फिरवत यायला लागले देवाला. माही मोठ्या देवाजवळ बसलेले होते, स्वामींचं असं शिन्नस्थळीवर आहे. स्वामींनी प्रश्न केला माही भट्टांना की हे पात्र फिरत आहे श्रीकरामध्ये, हातामध्ये भट्टोबासांच्या, हे आधार की निराधार. माही भट्ट म्हणतात, जी जी बोटाचा ते तू का आधार, बाकी या गाव ही निराधार. म्हणजे जेवढं जिथं बोट टिकत आहे तेवढाच फक्त आधार आहे, बाकीचं तर निराधारच आहे. मग असं म्हटल्यानंतर आचार्य तिकडे पोहोचले, तोपर्यंत प्रश्न उत्तर होईपर्यंत यांचे. मग स्वामींनी प्रश्न केला, जी आचार्यांना विचारलं की झालं का, म्हणजे पोट भरलं का. आचार्य म्हणतात, जी जी अवघे विश्वची झाले, आम्हीच काय झालो, म्हणजे आमचंच काय पोट भरलं, अहो सर्व विश्वाचं पोट भरलं. आता हे ऐकले की माझी मठाश्चर्यचिती झाली, मी असं कसं काय. मग स्वामी म्हणतात, असं कसं काय, तुम्ही झाले म्हणजे विश्व झालं, ते कसं काय म्हणता तुम्ही. पण असं म्हटल्यानंतर भट्टोबासांनी पण बोलणं चालू केलं, स्वामी आक्षेप करायचे, भट्टोबास त्याचा परिहार करायचे. एकावून एक बढिया बढिया आक्षेप आणि बढिया बढिया परिहार तिथं माही भट्टांना ऐकायला भेटले. माही भट्ट म्हणतात की खरंच आपण जे मनामध्ये विचार करत होतो पूर्वी, मनातल्या मनात ते विचार करतात की हे सुंटदेव आहेत, परंतु वास्तविकता असं लगेच स्वामी माही भट्टाला म्हणतात, का हो काय तुमच्या शास्त्राशी काही आहे की नाही मिळतं जुळतं. हात जोडतात माही भट्ट, म्हणतात, जी जी जे शंकराचार्य बोलायचं विसरले, कदाचित ते माही इथं भट्टोबास बोललेले आहे. शंकराचार्य कधी होऊन गेले, त्या दिवशी सांगितलं 87 788 बरोबर, म्हणजे 1200 वर्षापूर्वी होऊन गेले जवळजवळ. आणि स्वामी कधी झाले, 1200 800. स्वामी अलीकडचे आहे, शंकराचार्य अगोदरचे आहे. तर शंकराचार्यांनी जे
शंका बोलायच्या राहून गेल्या किंवा जे काही शंका प्रयोग राहिले त्यांच्या द्यायच्या, ते शंका प्रयोग मी आज ऐकले असं माही भट्ट म्हणतात. आणि मग त्या दिवशी एवढी जबरदस्त प्रतिती बसते माही भट्टांची आचार्यावर की मग कधीही श्रद्धा ढळली नाही. या प्रसंगावर एक उद्धवपूरचा प्रसंग आठवतो मला, न्याय भारतीचे ही प्रसंग. श्रीगुरु महाराजांनी हर्ष स्वीकार केला, न्याय भारती विद्वान पंडित भरपूर त्यांच्याकडे जवळजवळ 1400 शिष्यमंडळी, आणि ते उद्धवपूरच्या परिसरातून जात होते. उद्धवपूरचे जे काही महाजन होते, जे काही गावातले प्रतिष्ठित लोक होते, ते म्हणतात एवढे साधू संत चाललेत आपल्या गावाजवळून, आपलं गाव एवढं प्रतिष्ठित. त्या काळात उद्धवपूर म्हणजे फार प्रतिष्ठित गाव, म्हणे एवढ्या साधू संतांना आपण आणलंच पाहिजे. मग आता मोठ्या लोकांनी म्हटल्यावर नाही कोण म्हणणार, ठरलं आणायचं. विनंती करण्यासाठी गेले न्याय भारतीला, विनंती केली. विनंती केल्यानंतर ते म्हणतात की आम्ही तुमच्या गावामध्ये श्रीप्रभू नावाची एक व्यक्ती आहे असं ऐकून आहे, जरा त्यांना सांभाळाकडे. म्हणजे ते असं इकडलं तिकडलं तिकडलं इकडं काही पण करतात, कसं पण वागतात. असं म्हटल्यानंतर काही लोकांचं डोकं उठते, म्हणजे राहुल मायन राहुल बा यायचं तर या, नाहीतर आम्ही त्यांना प्रतिबंध करू शकत नाही. राहुलांचं गाव आहे राहुल नाही. मग थोडस त्यांची कुजबूज होते, काहीतरी चर्चा होते. बरं बरं ठीक आहे सर, येऊ काय गेले तिथं. मग सगळं आदरातिथ्य पूजा पाठ सगळं विधिविधान सगळं छान झालं, जेवणं खावणं झाले. आणि त्यावेळेला श्रीप्रभू महाराजांची इच्छा होते की काहीतरी बोललं पाहिजे माही भट्टांनी. माही भट्ट कोण होते? श्रीगुरु महाराजांचे शिष्य होते. मग माही स्वामी श्रीगुरु महाराजांना वाटलं की माही भट्टांनी काहीतरी आता या प्रसंगी बोललं पाहिजे, कारण न्याय भक्तीच्या मनामध्ये थोडंसं श्रीगुरु महाराजांविषयी काय होतं क्लेश होता थोडासा मनामध्ये की बाबा हे थोडे वेगळे माणसं. आणि मग त्या प्रसंगी माही भट्टांच्या लक्षातच आलं, कारण ईश्वर अवतारांची प्रवृत्ती जर जाणणारे कोणी असतील तर ते भक्तपास होते आचार्य, त्यांच्या लक्षात यायचं. परंतु माही भट्टांच्या लक्षात येत नव्हतं. मग आचार्य म्हणतात माही भट्टांना की श्रीप्रभूंची प्रवृत्ती आहे, तुम्ही काहीतरी बोला. माही भट्टांच्या डोक्यामध्ये कोणते आचार्य बसलेले होते? शिंदस्थळीवरचे. म्हणून एवढे विद्वान आचार्य यांच्यासमोर आपण काय बोलायचं? अजूनही दरारा बसलेला होता, देवाने घालून दिलेला दरारा. माही भट्ट म्हणतात तुमच्यासारख्या पुढं आम्ही काय बोलावं. भट्टोबास खूप सुंदर उत्तर देतात, म्हणतात मी म्हणजे बासुरी असल्यासारखा. म्हणतात त्यावेळेस हुंकर श्री चक्रधर स्वामींनी घातली होती, म्हणून या बासरीमधून चांगले स्वर निघाले. आता देवच नाही तिथं गेले उत्तर पडते, आता कोण हुंकर घालणार माझ्या या बासरीतून कोण चांगले स्वर काढणार, म्हणजे मी काय बोलणार आहे देव नसल्यामुळे. तुम्हीच बोला काय बोलायचं. मग माही म्हणत त्यावेळेस तुम्ही तिथं व्याख्यान देतात छानपैकी, आणि न्याय भारतीच्या समोर हे सिद्ध करून दाखवतात की हेच खरे निर्गुण ब्रह्म स्वच्छंद लीळा करणारे, कोणत्याही नियमामध्ये बंधनामध्ये न बांधल्या गेलेले स्वच्छंद क्रीडा करणारे, हेच ते चिरंतन मुक्ती देणारे ईश्वरावतार आहे, अशी प्रतिती त्या न्याय भारतीला आणून दिली. जसं मी तुम्हाला सांगितलं जेवण खावण झाले होतं, सर्वांनी तांबूळही घेतलेलं होतं, श्रीप्रभू महाराजांच्या मुखामध्ये पण तांबूळ होतं. आणि श्रीप्रभू महाराजांना एवढा हर्ष झाला माही भट्टाचं हे वाक्य ऐकून की त्यांना एकदम आनंद झाल्यामुळे ते मुखातलं तांबूळ जे आहे ते सर्व त्या सभेमध्ये त्या न्याय भारतीच्या अंगावर त्यांच्या शिष्याच्या अंगावर असे बारीक 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 कणं गेले. तर त्या सर्वांनी ते प्रसाद म्हणून ग्रहण केला, एवढी बुद्धी पालटून टाकली माही भट्टांनी एका व्याख्यानावर. तर असे हे ईश्वराचे भक्त वेळ प्रसंगी कमी वेळामध्ये पुढच्या व्यक्तीच्या मनातले जे काही दोष आहेत तेही घालवणारे होते, आणि आचार्यासारखे पंडितही होते जे ईश्वराची प्रवृत्ती जाणत होते. नुसतं शास्त्रार्थ जाणून काही फायदा आहे का? माही भट्टांना पूर्ण शास्त्र माहिती होतं, ईश्वराचीच प्रवृत्ती कळत होती. आणि माही भट्टोबा जे होते ईश्वराची प्रवृत्ती कळायची, समय सूचकता होती, वेळ प्रसंगी भान ठेवून योग्य निर्णय घ्यायची क्षमता कोणाकडे होती? म्हणून स्वामींनी आचार्य एकाला एक पूरक
विद्वत्तेच्या बाबतीत माहीम भट्ट, समय सूचकता, कल्पकता आणि ठाम निर्णय घेण्याची क्षमता आहे आचार्यांमध्ये. तर असं देवाने व्यवस्थित नियोजन लावून उत्तरपंथ हे गेले, त्याप्रमाणे आपणही आपल्या घरचं व्यवस्थित नियोजन लावा आणि सूर्यकार्य अगदी योग्यतेने पार पाडा अशी एक छोटीशी अपेक्षा आपल्या सर्वांकडून आहे. अपेक्षाच लय मोठे आहेत. उत्तर द्यायचे.